नमस्कार, मैं भाग्यश्री। मिस इन न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। चंद्रयान 3 की सफलता के बाद इसका असर राजनीति के नहीं तो सामाजिक परिपेक्ष में भी दिखाई दे रहा है, जिसके चलते अमरावती में भी युवा स्वाभिमान पार्टी के तत्वावधान से विदर्भ स्तरीय दही हंडी प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जहाँ यह दही हंडी चंद्रयान 3 को समर्पित की गई। इसके विषय में जानकारी दी विधायक रवि राणा ने। विदर्भामधली सगळ्यात मोठी दही हंडी जे खऱ्या अर्थाने चंद्रयान आणि शेतकऱ्यांना समर्पित अशी दही हंडी आहे आणि राजकीय मध्ये CM डिप्टी CM साहेब या ठिकाणी येणार आहे आणि मला असं वाटतं की सिने अभिनेतामध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांची एंट्री तिथे होईल। अनेक लोक तिथे अमरावतीच्या जनतेसोबत मोठ्या प्रमाणात एन्जॉयमेंट करतील आणि दहेंडीच्या रूपामध्ये अनेक सामाजिक कामंसुद्धा त्या ठिकाणी स्टेजवर करणार आहे। आदिवासी कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचे चेक आपण वाटप करणार आहे। अनेक गोरगरीब लोक आहे त्यांना चाबी देणार आहे, ज्यांना निराधार आहे, कोणी त्यांचा आधार नाही आहे अशा लोकांना चाबी देणार आहे। काही मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहे आणि विविध विकास कामाच्या माध्यमातून जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो भरीव निधी खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याला दिला पालकमंत्री म्हणून, तर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार होणार आहे। प्रतिपेक्षा जास्त हा विदर्भाची दरवर्षी खूप सारे सामाजिक जे कार्यक्रम आहे त्याला सगळ्यांना मिळून आपण हे दहीहंडी नेहमी दरवर्षी आयोजित करतो आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे की पूर्ण विदर्भात सगळे लोक या दहीहंडीबद्दल चर्चा करतात, कारण गरीब लोकांना त्यांचे घरं बांधून दिलेले आहे, त्यांना त्यांच्या हाती आज चाबी देतात। काही शेतकरी आहे ज्यांचे सुसाईड केले आहे, त्यांचे घरचे लोकांना आपण काही पैसे देऊन त्यांना मदत करतो आहे, आर्थिक मदत करतो। असे काही विद्यार्थी आहे ज्यांना शिक्षणासाठी मदताची गरज असते, त्यांना आपण मदत देऊन त्यांची मदत करतो। तर मला वाटतं या सगळी गोष्टीला जर आपण पाहिलं तर एक सामाजिक ज्ञान असणारा, ज्यांना आपण म्हणतो की राजनेता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, त्या गोष्टीची दहीहंडी असते आणि दरवर्षी आम्ही याचप्रमाणे जे सामाजिक उपक्रम आहे आमचे, तर उपमुख्यमंत्रीजी येत आहेत, बरेचसे सिने कलाकार येतात, कारण की अमरावती म्हटल्यानंतर हा शेवटचा टोक होऊन जातं जिथे एअरपोर्टसुद्धा नाही आहे। तर असे लोकांना सगळ्यांना कळलं पाहिजे की अमरावतीमध्येही आणि छोटे छोटे असे शहरांमध्ये सुद्धा आणि ग्रामीण क्षेत्राला लागून जे सिटी असतात तिथेही या पद्धतीने कार्यक्रम होतात। फक्त मुंबई पुणे या ठिकाणी नाही, हा विदर्भाची अमरावतीमध्ये सुद्धा या पद्धतीने दहीहंडी होते आणि जिथे सगळे मोठे आपले उपमुख्यमंत्री साहेब येतात, सिनी कलाकार येतात, इकडचे लोकल जे कलाकार आहेत त्यांनाही आपण ते स्टेज उपलब्ध करून देतात, ते आपला कला इथे दाखवतात, असे बरेचसे उपक्रम हा स्टेजवर होते। तर मला वाटते दहीहंडीसोबत हा लोकल आपला जो लोकल फॉर वोकल, जरा देशासाठी PM साहेबांनी लोकल फॉर वोकल म्हटलेला आहे, त्याच पद्धतीने माझे शहराचंही हा पूर्ण नाव पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कळलं पाहिजे की अमरावती इज व्हॉट, त्या पद्धतीने आम्ही दहीहंडी दरवर्षी साजरी करतो आणि सगळे आपण पाहतात की अमरावतीचे लोकांमध्ये किती उत्साह असते, किती चर्चा असते, किती सगळे बसून एकजूट होऊन फक्त दहीहंडीची चर्चा करण्यासाठी सगळे बसतात। तर मला वाटते हा आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदात पूर्ण अमरावती आज सहभाग होणार आहे, तर मला वाटते आमच्यासाठी आणि लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे। OBC आरक्षण की मांग दिन पर दिन तेज होती जा रही है और इसी बीच अब मनोज जरांगी पाटिल पिछले 10-12 दिनों से आमरण अनशन पर बैठे हैं, जिनका समर्थन करते हुए किसान वाल्मीकि गंगाराम बोरगुडे ने भी चिता पर सोकर आंदोलन किया। जालना जिले के अंतरवाली सराती के मनोज जरांगी पाटिल मराठा आरक्षण के लिए पिछले 10-12 दिनों से भूख हड़ताल पर है, हालांकि सरकार अभी भी उन पर गंभीरता से ध्यान नहीं दे रही है। यह एक गंभीर मामला है और जरांगे की भूख हड़ताल के समर्थन में निफाड़ तालुका के नैताली के एक मराठा किसान वाल्मीकि गंगाराम बोरकुड़े ने चिता पर लेटकर आमरण अनशन शुरू कर दिया है। जालना जिल्ह्यामंदी मनोज जरांगे पाटील हे 10-11 दिवसापासून अमरण उपोषण करीत आहे, सरकार त्यांचं क गांभीर्याने लक्ष देत नाही, या मराठा आरक्षणाचे उडवडीचे उत्तरं देतात। संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय हे अमरण उपोषण मी सोडणार नाही। जरांगे पाटील त्यांना आदेश आल्यानंतर निर्णय लागल्यानंतर ते उपोषण सोडतील, त्यांनी सोडलं का मी पण उपोषण सोडून देणार आहे। 10 दिवसापासून जरांगे पाटील हे उपोषण करत आहे, तरी पण सरकार मराठा समाजाकडे पाठ फिरवत आहे आणि आमच्या मराठा समाजाची चेष्टा करत आहे, म्हणून आज आम्ही नैतळेकरांनी निर्णय घेतला
आमचे बंधू वाल्मिक गंगाधर बोरगुडे ये आज 8 वाजेपासून सरनावर उपोषणाला बसले आहे। आम्ही मराठा समाज सर्व त्यांच्या सोबत असू आणि जरंगे पाटला सोबत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट। हिंदी समाचार में फिलहाल इतना ही। ताजा खबरों के लिए देखते रहिए बीसीएन न्यूज़। नमस्कार।